हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव संतोष तुकाराम खापणे, उपासना केंद्र वाशी तालुका पन्हाळा। मी बापूंच्याकडं 2006 साली आलो। आमचं उपासना केंद्र 2005 साली चालू झालं, अधिकृत केंद्र। तर मला आलेला छोटासा अनुभव मी शेअर करतो आहे। 2005 साली उपासना केंद्र अधिकृत झालं, पण मी हॉटेलला कामाला होतो। मग मला जवळचं उपासना केंद्र प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर, जवळजवळ 6 किलोमीटर अंतर, हॉटेलमध्ये पण काम करत असताना मी सद्गुरु अनिरुद्धांची बापूंचा मूर्ती पुजली होती, म्हणजे छोटासा फोटो पुजला होता। नित्यनेमान मी पूजा करायचो बापूंची। आणि असंच उपासनेला जायच्या अगोदर एक दिवस शनिवारचं 5:30-6 वाजता बसलो आणि बापूंना म्हटलं, बापू मला आज आरती करायची खूप इच्छा झाली आहे। सहज बोललेलं अगदी बापूंना कळत्या तसं मी 6:30 वाजता प्रायव्हेट हायस्कूल मंगवाबेट कोल्हापूर इथं उपासना चालू होती आणि कमीत कमी 250 ते 300 लोक तिथं उपासनेला असायचेत प्रायव्हेट हायस्कूलला। आणि 2 आठवडे भक्तांना, 2 आठवडे श्रद्धावानांना अशा आरतीची तयारी असते। मला कुठला आठवडा आहे हे माहीत सुद्धा नव्हतं। फक्त हॉटेलवरून निघताना मी बापूंना बोललेलो, मला आरती घ्यायची इच्छा आहे। आणि उपासनेला बसल्यानंतर तिथून एक वीरा आल्या, त्याने म्हटल्या, सिंह तुम्ही आज आरती घ्यायला पाहिजे। सहज बोललेलं अगदी बापूने एवढ्या 350 लोकांच्या मधून पण मला आरती दिली। खूप खूप अंबज्ञ, अक्षरशः डोळ्यातून त्यावेळी पाणी आलं, म्हणजे सहज बोललेलं सुद्धा बापूंना पटकन समजून गेलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित।